नागपुर जिला आर्य वैश्य महिला महासभा 2022-2024 की महिला कार्यकारिणी की आज स्थापना हुई है, जिसका पदग्रहण समारोह आज संपन्न हुआ है। महिला कार्यकारिणी की अध्यक्ष मनाली कल्लूरवार है तो सचिव विद्या कोमावर है। इस पदग्रहण समारोह के दौरान बोलते हुए मनाली कल्लूरवार बोली कि इस महिला महासभा की स्थापना करने का मुख्य उद्देश्य यह है कि समाज के जरूरतमंद लोगों के लिए काम करना है। इसके साथ ही जरूरतमंद छात्रों को भी इस आर्य वैश्य महिला महासभा की ओर से मदद की जाएगी, ऐसा मनाली कल्लूरवार द्वारा कहा गया है। नमस्ते, मी सौ मनाली कल्लूरवार। अखिल भारतीय महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा याचे मी प्रेसिडेंट आज झालेली आहे। आणि आमच्या महासभेचा एक मोठा उद्देश आहे की आमचा जो समाज आहे तो खूप छान व्यवस्थित श्रीमंत वगैरे आहे, पण जे तळागाळातले लोक आहे आणि जे गरजू स्टुडंट, आज काळाची गरज आहे कारण शिक्षण खूप महाग झालं, तर गरजू स्टुडंटसाठी म्हणून आम्ही आमचा हा महासभेचा ग्रुप नागपूरला लॉन्च केला आहे। आता हा पहिला ग्रुप आहे आमचा, मी त्याची पहिली प्रेसिडेंट आहे। तर आजपासून आम्ही आमच्या गरजू लोकांना मदत करणार, आर्थिक सहाय्य आणि स्टुडंटला तर जास्त करणार। कुणाला जर खूप गरज असेल, आता सध्या आमचा छोटा प्रमाणात आहे, पण गरज असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा आणि आमच्या हातून जास्तीत जास्त सेवाभावी कार्य व्हावं हीच आमची इच्छा आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।